लोकशाहीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान शांततेत पार पडले आणि एकूण चौदा मतदारसंघात एकसष्ट टक्के इतकं मतदान झालंय लोकशाहीच्या उत्सवाचा तिसरा टप्पा शांततेत पार पडला असून राज्यातील चौदा मतदारसंघात सरासरी त्रेसष्ट टक्के इतकं मतदान झालं आहे लोकसभेच्या या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मराठवाड्यातील औरंगाबाद जालना इत्यादींसह राज्यातील चौदा मतदारसंघामध्ये मतदान चुरशीनं आणि शांततेत पार पडलं दरम्यान पाच वाजेपर्यंत एकसष्ट पॉईंट तीस टक्के इतकी मतदानाची नोंद झाल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदान उशिरापर्यंत चालू होतं त्यामध्ये अंतिम मतदानाची टक्केवारी बुधवारी जाहीर करण्यात येईल असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं होतं दोन हजार चौदामध्ये या चौदा जागांपैकी चार जागा राष्ट्रवादीकडं तर उर्वरित दहा जागा भाजप शिवसेना युतीकडं होत्या परंतु दोन हजार एकोणीसच्या मतदानाची समीकरणं बदलल्यानं आणि मोदी लाट ओसरल्यानं कामं आणि गतकाळातील योजना आदी मुद्द्यांवरच यंदाच्या निवडणुकांच्या प्रचाराचा रोख होता त्यामुळे यंदाचं चित्र वेगळं असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं राजकीय धोरणांकडून मत व्यक्त होत आहे त्यामुळं या जागा ताब्यात ठेवण्याची कसरत भाजपा शिवसेना युतीस करावी लागली यात शिवसेनेचे नेते अनंत गीते राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे भाजपचे गिरीश बापट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे यातील आकडेवारी अशी की जळगाव अठ्ठावन्न टक्के रावेर अठ्ठावन्न टक्के जालना त्रेसष्ट टक्के औरंगाबाद एकसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के रायगड अठ्ठावन्न पॉईंट सहा पुणे त्रेपन्न टक्के बारामती एकोणसाठ पॉईंट पन्नास अहमदनगर त्रेसष्ट माढा त्रेसष्ट सांगली चौसष्ट सातारा सत्तावन्न पॉईंट सहा रत्नागिरी सिंधुदुर्ग बासष्ट पॉईंट सव्वीस कोल्हापूर एकोणसत्तर हातकणंगले अडुसष्ट पॉईंट पन्नास टक्के असं एकूण असं एकूण एकसष्ट पॉईंट तीस टक्के इतकं सरासरी मतदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झाल्याचं निवडणूक कक्षाकडून सांगण्यात आलं होतं शेवटची बातमी हाती आली तेव्हा सरासरी त्रेसष्ट टक्के इतकं मतदान झाल्याचं सांगण्यात आलं